सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, शाळा पूर्व तयारी मेळावे आपण गेल्या एप्रिल 2022 मध्ये घेतले, त्यानंतर वर्षभर आपण काम देखील केलं आणि या वर्षी देखील एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करायचे आहे. राज्य स्तरावरून त्याचं नियोजन देखील आलेलं आहे, प्रशिक्षण देखील आहे. आपण सर्व बघूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला मित्रांनो, बघूया आपण. बघा, 18 मार्च रोजीचं पत्र आहे मित्रांनो, आणि राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांचं विषय शाळापूर्व तयारी अभियान 2023 अंमलबजावणीबाबत काय पत्र आहे मित्रांनो. तर बघा, असं म्हटलेलं आहे की मार्च 2022 ते जून 2022 गेल्या वर्षी ज्याप्रमाणे इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबवण्यात आला, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची जी अंमलबजावणी झाली ती प्रभावी झालेली, चांगली झालेली आहे असं लक्षात आलं, आणि त्यानुसार प्रत्यक्षामध्ये या शैक्षणिक सत्रामध्ये देखील नियोजन करण्यात आलेलं आहे. बघा, प्रशिक्षणाचं नियोजन दिलेलं आहे. राज्यस्तरीय प्रशिक्षण मित्रांनो डायट महानगरपालिका, महिला व बाल विकास विभाग आणि प्रथम संस्था, कालावधी 2 दिवसाचा, 5 आणि 6 एप्रिल रोजी SCRT येथे हे प्रशिक्षण होणार आहे. SCRT ची ही जबाबदारी आहे. त्यानंतर मित्रांनो, जिल्हास्तरीय प्रशिक्षण, जिल्हास्तरीय कार्यशाळा प्रत्येक तालुक्यातून, यावर्षी विभागस्तरीय नाही आहे, गेल्या वर्षी राज्यस्तर झाल्यावर विभागस्तर झाला, सरळ जिल्हास्तर आहे. प्रत्येक तालुक्यातून BRC URC मधून 2 व्यक्ती, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विषय साधन व्यक्ती यांच्यापैकी कोणी 2 जण प्रत्येक डायटला 1 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी जाणार. 1 दिवसाचं आहे ते, 11 किंवा 12 तारखेला संपूर्ण राज्यामध्ये डायटला प्रशिक्षण होणार मित्रांनो. त्यानंतर तालुकास्तरीय प्रशिक्षण केंद्रातून 2 व्यक्ती पाठवणार, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, शिक्षक हे तालुक्याच्या ट्रेनिंगला येतील. 1 दिवसाचं आहे, 17 किंवा 18 तारखेला घेतलं जाईल तालुक्याला एप्रिलच्या, आणि याची जबाबदारी डायट, BO आणि CDPO यांची आहे. 4. चौथं नियोजन आहे मित्रांनो, केंद्रस्तरीय प्रशिक्षण, शिक्षक, अंगणवाडी सेविका, लीडर माता, स्वयंसेवक यांचं प्रशिक्षण आहे. लीडर माता पण या प्रशिक्षणाला असणार आहे. 1 दिवसाचं प्रशिक्षण आहे आणि 19 किंवा 20 एप्रिल यापैकी एका दिवशी हे प्रशिक्षण घ्यायचं आहे केंद्रावर, आणि ही जबाबदारी केंद्र प्रमुखाची आहे. शाळा स्तरावर मेळावा क्रमांक 1, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक, लीडर माता, स्वयंसेवक यांचं हे प्रशिक्षण, लीडर माता आणि इतर माता, 24 ते 29 एप्रिल या कालावधीपैकी कुठल्या तरी एका दिवशी घ्यायचं आहे. पण मात्र 24 ते 29 या कालावधीत संपूर्ण राज्यात हे प्रशिक्षण होईल, मुख्याध्यापक आणि शिक्षक याची जबाबदारी असेल एका घ्यायची मित्रांनो. त्यानंतर हे प्रशिक्षण झाल्यावर शाळा पूर्व तयारीच्या कृती घ्यायच्या. जून 23 मध्ये इयत्ता पहिलीला जे लेकरं दाखल होणार आहेत बालके, त्या पालक, लीडर माता, स्वयंसेवक 6 आठवडे ते 8 आठवडे हा कार्यक्रम घेणार. गेल्या वर्षीसारखा मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांची जबाबदारी असणार. आणि दुसरा मेळावा घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ वगळता, 20 ते 30 जून 23 या कालावधीमध्ये, आणि विदर्भामध्ये 1 जुलै ते 5 जुलै या कालावधीमध्ये दुसरा मेळावा घ्यायचा. या पद्धतीनं प्रशिक्षणाचं नियोजन आलेलं आहे. या पद्धतीनं प्रत्यक्षात शाळापूर्व तयारी मेळावे राज्यस्तर तर शाळास्तर या पद्धतीनं पार पडणार आहे. पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.